मार्गावरून चौलवरण इथून मंदिरात जाण्यासाठी 4.5 किलोमीटर रस्ता आहे.
आयन वापरलेलं नाही आहे. हा संपूर्ण हे दगड आहेत अँग्युलर कापू ह्याच्यावर वेस्ट केलेलं आहेत एका बाजूला आणि त्याच्यावर सर्व वरचा डोलारा उभा केलेला आहे आणि हे केवळ महाराजांनी कॉन्सेप्ट देऊन ते करून घेतलेले आहे. मंदिराच्या बाहेर आता जे समोरच जे औदुंबराचं झाड आहे, पूर्वी एकदम छोटं झाड होतं आणि इनिशियल स्टेजपासून मी जेव्हा गिरनाथला जायला सुरुवात केली तेव्हा दर महिन्याचं दृश्यरित्राचं पारण त्या झाडाखाली करत होतो. आता ते झाडही वाढलेलं आहे आणि आतापर्यंत महाराजांच्या आशीर्वादाने 251 माझ्या गिरनारच्या वाऱ्या झाल्या आणि त्याच्या जोडीला 200 घरामध्ये सोमनाथ वाऱ्या करून दिल्या. हे सर्व कन्सिस्टंटली चालू आहे. अजूनही ते वाऱ्याही सुरू आहेत, प्रवासही सुरू आहे आणि त्याच्या जोडीलाही जेव्हा हे 108 पौर्णिमा झाल्या माझ्या इकडल्या आणि नंतर आम्ही अतिरुद्र केला होता 2013 आणि तेव्हा पूर्णावतीच्या वेळेला महाराजांनी ही आज्ञा दिली की या ठिकाणी शिवदत्त मंदिराची उभारणी करायची. बाजूलाच माझी फॅक्टरी आहे, एशियातल्या लिडिंग कंपनीमध्ये काम करत होतो, सर्व प्रकारच्या चांगल्या फॅक्टरी चालवत होतो. 3-3 फॅक्टऱ्या भाड्याने घेऊन मी चालवत होतो पण यश येत नव्हतं. अशा वेळेला ह्या ठिकाणी स्वतःची फॅक्टरी असून मी चालू शकत नव्हतो, लोकांचे प्राण मी उभे करून दिले होते. मग महाराजांनी आदेश दिला की या ठिकाणी एक शिवलिंग धडकलेलं आहे आणि पूर्वी तपस्वीची तपोभूमी आहे आणि त्या ठिकाणी शिवदत्त मंदिराची उभारणी कर. कशा पद्धतीचं मंदिर व्हावं त्याचासुद्धा आदेश त्याने दिला आणि त्याप्रमाणे आम्ही एका शिवलिंगाच्या आकाराचं शिवमंदिर उभं करायला घेतलं. कोकणातून देवगडून आम्ही हे चिऱ्याचे दगड मागवले आणि खरं सुरुवातीला कोणी आर्किटेक्ट असे नव्हते. नंतर वामन काका कुलकर्णी म्हणून या ठिकाणचे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत पुण्याचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम सुरू केलं. आणि या ठिकाणी एक कॉन्सेप्ट होतं की कुठेही आयन वापरायचं नाही, स्टील वापर त्याच्या बजोडीला स्लॅब टाकायचं नाही. त्यामुळे हे सर्व काम आमच्या दृष्टीने एक चॅलेंजिंग जॉब होता पण महाराजांनी प्रत्येक वेळेला बुद्धीला चालना दिली आणि हे सर्व काम करून घेतले. याच्यामध्ये हे सर्व कार्य हे भिक्षेद्वारे आम्ही हे केलेले आहे. गिरनारवर धर्म प्रवचन आहोत आणि त्याच्या प्रवचनातून जे भिक्षेद्वारे जी झोळी फिरवत होतो त्या झोळीच्या पैशातून आमचं हे मंदिर उभार करण्याचा प्रयत्न होता. कारण दत्तप्रभूंनी जे कॉन्सेप्ट दिले होते त्यात वाम मार्गाचा वाईट कर्माचा पैसा घ्यायचा नाही, फक्त भिक्षेद्वारे हे कार्य करायचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रवचन भिक्षा करून एका मंदिराची उभारणी केली. भिक्षा मागून हे करत असताना बऱ्याच वेळेला अडचणी आल्या. साधारण 1.5-2 वर्षामध्येच्या कालावधीमध्ये हे अद्भुत असं मंदिर महाराजांनी उभं करून घेतले. जर कोणी म्हणत असेल हे मंदिर मी उभारलं तर आम्हाला त्याची सत्यता माहिती आहे, कारण कुठेही आमचा पार्टिसिपेशन नाही, केवळ त्यांनी केलं म्हणून हे घडलं याची पूर्णपणे खात्री वाटते. कारण बऱ्याच वेळेला असं घडलं होतं आमच्या खिशामध्ये पैसे नाहीत, कारण भिक्षेद्वारे येणारे पैसे कधी पैसे लागायचे, प्रत्येक वेळेला काम चालू असायचं, पण आयत्या वेळेला कोणी ना कोणीतरी उभं राहायचं आणि पैशाची सोय व्हायची आणि आमचं कार्य न थांबता पुढे चालू व्हायचं. आजूबाजूच्या काही लोकांकडूनही आम्हाला
त्यावेळेला विरोध झाला, पण 30 लोक आता आमच्या बरोबर आहे. या ठिकाणी मंदिराची स्थापना झाली 2016 साली महाशिवरात्रीच्या दिवशी. ती स्थापना झाल्यापासून सातत्याने दर महिन्याचे इकडे यज्ञ होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, जे तुम्ही कधी ऐकले नसतील अशा प्रकारचे यज्ञ दत्तप्रभूने या ठिकाणी करून घेतलेले. त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ म्हणजे आत्ता गेल्या वर्षी आमचा नोव्हेंबरमध्ये झालेला 51 शक्तिपीठांचा एक यज्ञ होता, आणि त्यावेळेला अशी ट्रिमेंडस एनर्जी इकडे जनरेट झाली होती की आम्हाला सगळ्यांना ती एनर्जी जाणवत होती. बाजूलाच या ठिकाणी यज्ञमंडप उभारलेले आहे, त्या यज्ञमंडपामध्ये आम्ही अखंड भारत मातेचा भारताचा नकाशा काढलेला होता, आणि 51 शक्तीपीठं ज्या ज्या ठिकाणी आहेत त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्या शक्तिपीठांची स्थापना केली आणि मंत्रवत त्यांना आवाहन केलं होतं. जेव्हा आवाहन झालं, आजूबाजूला द्रोण आणून सर्व कॅमेऱ्यांनी छायाचित्र टिपली जात होती, पण तो द्रोण जेव्हा आम्ही मंदिराच्या यज्ञमंडपात नेला तर यज्ञमंडपात एवढी ट्रिमेंडस एनर्जी होती की द्रोण वरती जायला तयार नव्हता, ही सर्वांनी पाहिलेली हकीकत आहे. त्याच्यानंतर आम्ही 12 ज्योतिर्लिंगांचा एक यज्ञ झाला, आणि आत्ता रिसेंटली आमचा क्रांतीसूर्य यज्ञ आम्ही केला होता. क्रांतीसूर्य यज्ञाची कॉन्सेप्टच वेगळी होती की ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे तर त्यांच्या जे वंशज आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी बोलावलं होतं की त्यांचं स्मरण सगळ्यांना व्हावं, देशभक्तीची जो सगळ्यांच्या मनामध्ये तेवत राहावी. कारण सध्या जर तुम्ही पाहिलं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी याच्या व्यतिरिक्त आपल्याला देशाची काही घेणं देणं नसतं. शाळेमध्ये सुद्धा वेगळ्या संस्कृतीमध्ये आपण चाललेलो आहोत, देशाबद्दल कोणाला फारसं स्वयंसूचक राहिलेच नाही. अशा वेळेला त्या मुलांमध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवायची, त्यांना या देशाचा इतिहास समजावा, या स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान केलेलं आहे, त्यांच्या वंशजांनी जे बलिदान केलेलं आहे ते लोकांसमोर यावं म्हणून ह्या लोकांना आम्ही भाषारण केलं. वासुदेव बळवंत फडके आहे ते पिंगळे म्हणून होते, राजगुरु भगतसिंग या सर्वांना, लोकमान्य टिळकांचे वंशज किंवा इवन आम्ही तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनी या ठिकाणी बोलवलं होतं, सावरकरांचे वंशज या सगळ्यांना या ठिकाणी पाचारण केलं, आणि त्या ठिकाणी 3 दिवसांचा एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आम्ही या केलं, या ठिकाणी स्थापन केला. आणि प्रत्येक यज्ञाचं आमचं वैशिष्ट्य म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ होतात, आणि त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रगीताने या यज्ञाची सांगता करतो, लोकांबद्दल मुलांबद्दल या राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणून आमचा प्रयत्न चालू असतो. आणि त्याचंच एक कार्य म्हणून आम्ही या ठिकाणी संस्कार वर्गाची सुरुवात केलेली आहे, आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आणि नंतर देशभर हे संस्कार वर्ग चालवायचे, आणि त्याच्यामुळे मुलं जी तयार होईल, नेक्स्ट जनरेशन हे सक्षम तयार होईल, आणि त्यांच्या मनामध्ये देशभक्ती तेवत राहील अशा रीतींचा हा आमचा प्रवास आहे. हे सर्व कार्य आम्ही भिक्षेद्वारे ह्या ठिकाणी करतोय. त्याच्या जोडीला आम्ही मेडिकल कॅम्प्स घेतलेले आहेत, कित्येक चांगले स्पेशालिस्ट डॉक्टर या ठिकाणी येतात, जे हार्टचे पेशंट त्यांचे ऑपरेशन्स वगैरे आम्ही करून घेतलेले आहेत, डोळ्याचे पेशंट्स आहेत, गायनेकॉलॉजिस्ट येतात, असे विविध प्रकारचे ज्यांचे आजार आहे आजूबाजूच्या गावातल्या आदिवासी पाड्यातल्या लोकांना ना त्याचा उपयोग होतो आहे, आणि अशा रीतीने आमचं हे कार्य चालू आहे. दत्तप्रभूंचे भक्तीसाठी म्हणजे लहानपणापासून एक तर चौलला आमच्या इथे स्वयंभू दत्तात्र्यांचं स्थान आहे, आणि लहानपणापासून माझ्यावर त्यांनी जी गुजर घातली ती आत्तापर्यंत, आणि मी त्या मनापासून त्यांना आपले गुरु मानलेले आहे शालेय जीवनामध्ये, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा प्रवास हा चालू आहे. जेव्हा केमिकल प्लांट उभा केला सर्व काही चालू झालं, सगळं व्यवस्थित चालू होतं, मधल्या काळामध्ये थोडं महाराजांचं विस्मरणही मला झालं, पण जेव्हा परिस्थिती बिकट झाली आणि बिकट झाली म्हणजे चारी बाजूला फसवणूक झाली, दिल्ली अमृतसर लुधियाना होशियारपूर अशा सर्व ठिकाणी जेव्हा माझी फसवणूक झाली आणि मी एकदम डबघाईला आली फॅक्टरी, आणि अशा वेळेला मला साथ दिली ते दत्तप्रभूंनी, आणि त्यांनी गाणगापूरला जाण्याचे संकेत दिले, आणि पहिल्या 5 पौर्णिमा मी गाणगापूरच्या केल्या, आणि 6वी पौर्णिमा गुरुपौर्णिमा, आणि त्यावेळेला मला त्यांनी दृष्टांत दिला की गिरनारला आहे, तेव्हा गिरनार कुठे आहे किंवा काय याविषयी मी अनभिज्ञ होतो, पण सकाळच्या वेळेला त्यांनी दृष्टांत दिला, आणि मी दादरच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो. तिकडे हरी दहातोंडे नावांचे भांडुपला राहणारे गृहस्थ, ज्यांनी दरवर्षी 1 याच्याप्रमाणे 21 गिरनारच्या वाऱ्या केलेल्या होत्या,
त्याचा वृत्तांत वाचला, त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं मला असं असं गिरणारला आहे, ते म्हणाले अवश्य जा, पण पावसाळ्याचे 4 महिने तिकडे मुसळधार वारा वादळ पाऊस असतं, निसर्ग झालेलं असतं, वृक्ष उन्मळून पडतात, कडे पडतात, तेव्हा या दिवसात तिकडे जाण्याचा साहस करू नका, तुम्ही दिवाळीनंतरचा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी जा. म्हटलं आपण कृपा करून मार्ग सांगा, त्यांनी मार्ग सांगितला आणि मी गिरणारच्या पहिल्यावर निघालो. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत महाराजांनी अखंडपणे माझी गिरणारवारी करून घेतलेली. पण या ठिकाणी मला एकच जाणवतं की नुसती वाऱ्या करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. तर त्या ठिकाणी तुमच्या महाराजांनी काय केलं, तर मीपणाचा अहंकाराचा निसरा करून टाकलेला आहे. मला वाटत होतं मी गिरणार जातोय हे सुद्धा खोटं होतं, किंबहुना त्यांनी चढवलं हे सर्वात महत्त्वाचं होतं. आतापर्यंत महाराजांनी माझ्याकडून दिव्यत्वाची जेथे प्रचिती ह्याचे भाग 1, भाग 2, आता तिसरं पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ही पुस्तकं लिहून घेतली, जेव्हा ती पुस्तकं मी आजही वाचू शकलो नाही, पण जी वाचतात ते म्हणतात एवढं चांगलं पुस्तक कसं लिहिलं, पण तेव्हा मला जाणवतं मी एक सायन्सचा स्टुडंट, अशी अलंकारिक भाषा कुठून आली, तर तीसुद्धा महाराजांनी करून घेतले. केवळ त्यांनी केलं म्हणून हे झालं, याच्यामध्ये एकच जाणवतं मला की मितुपणाची झाली बोलवण, तेव्हाच महाराजांचं दर्शन होऊ शकतं. आणि ही बोलवण करण्यासाठी महाराजांनी मला गिरणारला बोलवलं. प्रत्येक पायरीकडील महाराज आहेत, केवळ वरतीच गिरणार गुरुशिखरावर आहेत असं नाही, तर कुठेही एखाद्या तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये सुद्धा महाराज आहेत. पण हे आपण पाहण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. अपमान पचवायलाही महाराजांनी शिकवलं. काही ठिकाणी अशा रीतीने अपमानित केलं जातं, तुमच्या निष्ठेची तुमच्या चारित्र्यावर शिंतळे उडवून सुद्धा प्रयत्न झालेले आहेत. पण अशा ठिकाणी तुमचं मन स्थिर ठेवायचं, महाराजांच्या चरणापाशी असलेली तुमची निष्ठा अविचल ठेवायची. आणि जेव्हा तुम्ही या रीतीने पुढे जाता तेव्हा तुम्हाला महाराजांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही, आणि महाराज तुमचा हात कधीही सोडत नाही ह्याची मात्र मला प्रत्येक पदोपदी जाणीव झालेली आहे. आणि आज मी जे काय अनुभवतो, पैसा अडका धन दौलत या सगळ्याची कशाची वासना राहिलेली नाही, फक्त शाश्वताची आणि त्या महाराजांच्या चरणापाशी त्यांनी आपल्याला ठेवावं एवढीच एक अपेक्षा आहे. आणि त्यांच्या आज्ञेनुसार आता सर्व कार्य होत आहेत आणि त्यासाठी मी अत्यंत आनंदित आहे. हां, ते सांगा होतं. हां, याच औदुंबराच्या खाली अगदी छोटं असल्यापासून मी तिकडे पारायण करायचं. ऊन वारा वादळ पाऊस, आजूबाजूला खेकडे यायचे, विंचू यायचे पारायण करताना, सापही आलेले आहेत, पण अशा ठिकाणी महाराजांनी पारायणही करून घेतलेले आहे. इकडे मेडिकल कॅम्पसाठी आम्ही दर महिन्याला एक प्रयत्न करतोय. जनरल असतात त्याच्यामध्ये बरोबर हार्ट पेशंट सुद्धा होते. और ते हार्ट पेशंटमध्ये कित्येकांची काही ऑपरेशन्स वगैरे फ्रीमध्ये आपण या ठिकाणी करून दिलेले आहे. जवळजवळ 60-70 जणांची ऑपरेशन, इथून त्यांचा नेण्या येण्याच्या खर्चापासून ऑपरेशनचा खर्च, सर्व बायपास सर्जरी, ते सर्व आम्ही इथून मंडळातर्फे फ्री करून दिलेले आहे त्यांना. आणि त्याचा लाभ गावातल्या बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. ऑर्थोपेडिक सर्जनसुद्धा इथे येऊन जात आहेत, ते नी रिप्लेसमेंटसाठी आमचा प्रयत्न चालू आहे. डोळ्यांचं तर रेग्युलर आता हे सेकंड मला वाटतं झाला त्यांचा, त्यांच्यामध्ये आता ह्याचे मोतीबिंदीचे ऑपरेशनसुद्धा आम्ही फ्री करून दिलेले आहेत त्यांना. आणि अशा पद्धतीने कार्य चालू आहे. आमचं दर महिन्याचे यज्ञ इकडे होतात. ॲक्च्युली हा रेझिन प्लांट होता माझा, याच ठिकाणी सर्व कार्य व्हायचं. आणि फुल्ली ॲटोमॅटिक फंक्शनिंग प्लांट होता, म्हणजे वेगळ्या धर्तीवर रेझिन प्लांट बनवला होता. आणि चांगलं यशही मिळालं होतं, कारण बऱ्याच वेळेला डॉक्टर बेगच्या तोडीचा रेझिन्स आम्ही बनवून इथून पाठवत होतो. आता हे सर्वातून बाहेर पडलं आहे आणि फक्त आध्यात्मिक
वाडी ह्या ठिकाणी जे पूर आलेले आहेत आणि पुरामुळे जे लोकांची जीवितहानी झालेली आहे, वित्तहानी झालेली आहे, तर त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही मदत फेरीचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येक गावागावातून आणि महाराष्ट्रातून आमचे स्वयंसेवक फिरत आहेत आणि त्यांना आपल्या परीने जे काय मदत करता येईल, वस्त्र, अन्न, भांडीकुंडी किंवा त्यांना औषधं, ह्या सर्व प्रकारची मदत त्यांना करण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ताच ही नुकतंच 1-6 महिन्यापूर्वी जागा घेतलेली आहे. याच्यात गोशाळा, वेदपाठशाला असे यासाठी जागा घेतलेली आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.